नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपला पाठ पाचवा अणूचे अंतरंग याचा भाग दोन सुरू करू। मागील भाग आपण संपविला आहे, तर ज्यांनी तो भाग नाही बघितला तो भाग आधी बघा, मग येते या। ठीक आहे, तर बघा, हे दोन छायाचित्रे आहे, हे थॉमसनचे अणुप्रारूप जे आपण भाग एक मध्ये शिकलो आहोत, आणि हे रदरफोर्डचे अणुप्रारूप आहे। हे काय, तर हे आपण या भागात शिकणार आहोत म्हणून हा छायाचित्र दाखवला आहे। हे थॉमसनचे आणि रदरफोर्डच्या अणुप्रारूप मध्ये काय फरक ते आपण इथे बघूया। ठीक आहे, आणि हे जे छायाचित्र आहे दुसरं मोठंवालं, हे रदरफोर्डचे प्रयोग आहे। हे प्रयोग केल्यावरती रदरफोर्डने त्यांचे अणुप्रारूप दिले होते। ठीक आहे मुलांनो, चला मग सुरू करू। तर भाग एक मध्ये आपण काय शिकलो होतो, तर बघा, भाग एक मध्ये आपण बघितलं अणु काय असतं, रेणू काय असतं, अणुचे काही छायाचित्रे बघितली होती, आणि त्यानंतर आपण बघितलं की अणु प्रारूप कुठकुठले आहे, कोणी कोणी दिले, केव्हा दिले। बघा, हे आपण भाग एक मध्ये बघितलं होतं की 1803 मध्ये डाल्टनच्या अणुसिद्धांत आला अगोदर, आणि हा अणुसिद्धांत आपण बघितला होता भाग एक मध्ये। त्यानंतर थॉम्सनचे प्लम पुडिंग मॉडेल पण बघितले होते आपण भाग एक मध्ये। हे दोन वस्तू आपण संपविल्या भाग एक मध्ये। त्यानंतर आता आपल्याला या भाग मध्ये हे दोन संपायचे आहे, रदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप, त्याला केंद्रकीय का बरं म्हणतो आपण ते बघू, आणि बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप, ते स्थायी कक्षा का बरं म्हणतो तेही बघू। ठीक आहे, चलो चला, तर आता आपण सुरू करू रदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप। ठीक आहे, जो 1911 मध्ये त्यांनी दिला। बघा, हा तो छायाचित्र जो आपण समोर बघितला होता, बघा यात काय आहे, या प्रयोग मध्ये काय वापरण्यात गेलाय, कसा आहे हा प्रयोग, ते पहिले समजून घेऊ आपण। बघा, हे काय आहे, हे किरणोत्सर पदार्थ आहे। किरणोत्सर म्हणजे हे किरणाचे उत्सर्जन करतो, कोणते किरण, अल्फा किरण, जे रदरफोर्डने वापरले होते ते होते अल्फा किरण, म्हणजे अल्फाचे कण असतात या किरण मध्ये। हे किरण आहे अल्फा किरण, यात अल्फा कण असतात। ठीक आहे, अल्फा कण जे तुम्हाला कळेल समोर समोरच्या कक्षेत। ठीक आहे, तर हा एक पदार्थ आहे जो अल्फा किरण उत्सर्जन करतो। तर हे किरण जसे हे किरण समोर जातात, इथे त्यांनी एक सोन्याचा पत्रा लावला। हा पत्रा खूप बारीक, खूपच अतिशय पातळ, एक आपल्या केसासारखा। ठीक आहे, तर आता काय केलं त्यांनी, हे एक प्रतिदीप्तिमान पडदा इथे लिहिलं आहे, हे लावलं त्यांनी। त्यांनी काय होतं, इथे जेव्हा पण अल्फा कण आपटतो म्हणजे येऊन लागतो, तर तिथे तो चमकतो। ठीक आहे, प्रतिदीप्तिमान होतो, चमकतो, म्हणून त्याला तो पडदा म्हणतो। तसं म्हणजे त्यांनी याला काय कळेल की आपलं काय कळेल की अल्फा कण कुठे आला, इकडे 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 कुठे जाऊन लागला, या सोन्याच्या पत्र्यातून गेल्यावर कुठे गेला, तो सरळ गेला, मागे आला, काय झालं, हे आपल्याला कळेल। ठीक आहे, आता काय झालं या प्रयोग मध्ये आपण पाहू। बर, आता अपेक्षा काय केली होती रदरफोर्डने, की परावर्तन होईल, अल्फा किरणाचं परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन इंग्रजीमध्ये, समोर जातो तसे आपण मागे येऊन जाईल, ते परावर्तन होऊन जाईल, त्या सोन्याच्या पत्राला लागून परावर्तित होऊन जाईल मागे। ठीक आहे, पण बघा जसे हे छायाचित्रामध्ये दाखवत आहे, परिणाम काही उलटच आले आहे। बघा परिणाम काय झाले, पहिलं म्हणजे की सर्वाधिक अल्फा कण सरळ आरपार गेले, परावर्तन तर नाहीच, सरळ गेले आरपार, सर्वाधिक अधिकतर असे सरळ, एकदम आरपार सरळ गेले। कसं माहित पडलं आपल्याला, इथे प्रदीप इथे असे चमकलं असेल ते, हे जे पडदा आहे हा, कारण की इथे सरळ येऊन लागले ते। ठीक आहे, म्हणजे अधिकतर तर आरपार गेले। आता बघा, थोडे मूळ मार्गावरून छोट्या कोणामध्ये विचलित झाले, छोट्या कोणामध्ये मूळ मार्गापासून थोडे विचलित झाले, थोडेसे, ठीक आहे, जास्त नाही, सर्वाधिक तर सरळ आरपारच गेले आहे। ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे, खूप महत्वपूर्ण आहे हे पॉइंट्स। बघा, त्यानंतर त्यापेक्षाही थोडे थोडेसे छोट्या कोणाने विचलित झाले होते, आणि मग त्यापेक्षाही थोडेसे म्हणजे त्यापेक्षाही कमी अल्फा कण मोठ्या कोणामध्ये विचलित झाले, म्हणजे हे असे हे वाले वगैरे, हे जे दिसतात ना ते वाले, म्हणजे त्यापेक्षा थोड्या मोठ्या कोणात पण आणखी कमी विचलित झाले। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 20,000 पैकी एक अल्फा कण एकदम उलट, मूळ मार्गाच्या एकदम उलट परतले, म्हणजे हा मूळ मार्ग त्याच्या एकदम उलट, किती, 20,000 पैकी एक। बघा, हे त्याचे परिणाम होतं, म्हणजे बघा त्यांनी अपेक्षा काय केली होती की परावर्तन होईल, आणि परिणाम काही वेगळेच, त्या परिणामावरून त्यांनी परिणाम बघितले या प्रयोगाचे, आणि मग त्यांनी आपले अणुप्रारूप दिले। ते काय दिले ते बघू।
बघा, रुदरफोर्डचे अणुक्रांती त्याचे मुख्य बिंदू, त्याने काय सांगितलं ते बघू आपण. पहिला मुख्य बिंदू आहे कि अणुच्या केंद्रभागी धन प्रभारित केंद्र असते. त्यांनी काय सांगितलं की अणुच्या केंद्रभागी, हा एक अणु आहे, हा गोल पूर्ण, त्यांनी म्हटलं की अणुच्या केंद्रभागी धन प्रभारित केंद्र आहे, प्लस चार्ज. ठीक आहे, धन प्रभारित केंद्रभागी असं त्यांनी सांगितलं. बघा, केंद्रभागी म्हणून त्याचं नाव केंद्रकीय अणुप्रारूप आहे. त्यांनी काहीतरी केंद्राबद्दल सांगितलं अणुच्या म्हणून. ठीक आहे, आता बघा दुसरा बिंदू काय सांगतो की केंद्रकात अणुचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते. हे बघा, हे खूप महत्वपूर्ण की त्यांनी काय सांगितलं की अणुच्या केंद्रात, म्हणजे इथेच जिथे धन प्रभारित केंद्र आहे, तिथे अणुचे सर्व वस्तुमान, सर्व म्हणजे जवळजवळ सर्व, म्हणजे उरलेला एकदम तुच्छ जो जवळपास पूर्ण इथेच आहे. बघा, इथे छायाचित्रात पण तसेच दाखवतात. बघा, हे मधातला भाग म्हणजे हे धन प्रभारित केंद्र खूप मोठं दाखवलाय, आणि हे बाकीचे छोटे छोटे दाखवले आहे. ठीक आहे, म्हणजे याने पण आपल्याला हे कळतं की याचं वस्तुमान जास्त आहे. त्याने काय म्हटलं, जवळजवळ सर्व म्हणजे खूपच जास्त आहे. ठीक आहे, हे दुसरं झालं. तिसरा मुख्य बिंदू, केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋण प्रभारित कण परिभ्रमण करीत असतात. बघा, ह्या केंद्रकाभोवती म्हणजे धन प्रभारित केंद्रकाच्या भोवताल हे जे छोटे छोटे दिसत आहेत, हे आहे, याला इलेक्ट्रॉन नाव देण्यात आलं आहे. हे ऋण प्रभार आहे, याच्यावरती मायनस चार्ज आहे. ठीक आहे, ऋण प्रभार, आणि हे काय करत आहे, परिभ्रमण परिभ्रमण करत आहे. तिथे कशा भोवताल, धन प्रभारित केंद्राच्या भोवताल. ठीक आहे, हे होतं तिसरं बिंदू. आता आपण चौथं बघू. चौथं काय म्हणतो, सर्व इलेक्ट्रॉनांवरील एकत्रित ऋण प्रभार हा केंद्रकावरील धन प्रभारा एवढा असल्याने विजातीय प्रभारांचा संतुलन होऊन अणु हा विद्युत दृष्ट्या उदासीन असतो. याचा अर्थ काय, बघा खूप मोठा आहे पण सोपी आहे. बघा, आपण आपल्या भाषेत समजू. बघा, हा काय म्हणतो की जी इलेक्ट्रॉन वरती जो पण ऋण प्रभार आहे, हा प्रत्येक एका एका इलेक्ट्रॉनवर, जितके पण इलेक्ट्रॉन असेल सगळ्याच्या ऋण प्रभाराला आपण बेरीज करून घेऊ, म्हणजे आपल्याला तो संपूर्ण ऋण प्रभार मिळून जाईल या अणुचा. या अणुच्या अंदर जितके इलेक्ट्रॉन आहे त्यांच्यावरच्या सगळ्या ऋण प्रभाराचा आपण बेरीज करून घेऊ, तर आपल्याला इलेक्ट्रॉनचा ऋण प्रभार मिळून जाईल संपूर्ण या अणुच्या अंदर. आणि धन प्रभार कुठे आहे, फक्त केंद्रकामध्ये. केंद्रकामध्ये जो धन प्रभार आहे ते दोघं बरोबर असेल, केंद्रकाचा धन प्रभार आणि जे इलेक्ट्रॉनचे संपूर्ण ऋण प्रभार आहे हे बरोबर असेल. त्याने काय होईल, या अणुमध्ये विद्युत क्षमता काही राहणारच नाही, कुठलाच प्रभार उरणार नाही याच्याकडे. ठीक आहे, म्हणून असं हा पॉइंट म्हणजे बिंदू 4 मध्ये हेच सांगितलं आहे, इलेक्ट्रॉनचे संपूर्ण ऋण प्रभार आणि केंद्रकीय धन प्रभार जो आहे केंद्रभागी ते बरोबर आहे. ठीक आहे, हे आपल्याला चौथ्या पॉइंट बिंदू मध्ये सांगितलं. आता पाचवा बिंदू, पाचवा बिंदू काय सांगतो, परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रके यांच्या दरम्यान पोकळी असते. आता बघा, हा काय म्हणतो की हे जे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत आहेत आणि हा जो धन प्रभार केंद्र आहे अणुकेंद्र, या दोघांच्या मधात पोकळी असते, खूप खाली जागा असते, खूप, हे तुम्हाला दिसत आहे इतके मोठे नसतात, खूप बारीक असतात. मी तुम्हाला सांगू का मुलांना, तुम्हाला एक सांगतो चांगली वस्तू. बघा, जर हा जो केंद्र भाग आहे, आपल्याला क्रिकेट स्टेडियम माहितीच असेल, आपण चेंडू खेळतो टीव्हीत बघतो, बॅट बॉल म्हणतो आपण त्याला. तर बघा, क्रिकेट स्टेडियम मध्ये, क्रिकेटचा जो मैदान असतो, त्या मैदान मध्ये जर एक जो बॉल असतो, आपण चेंडू असतो, तो चेंडू जर हा केंद्रकीय भाग असेल, त्याला आपण जर मधात ठेवलं मैदानाच्या, तर हे जे असतात इलेक्ट्रॉन हे एका मुंगी जेवढे असतात, मुंगी जेवढे, म्हणजे बघा तो पूर्ण मैदान एक अणु, त्यात तो चेंडू हा धन केंद्रकीय भाग आणि एक मुंगी झाली इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा किती पोकळी आहे, बघा तुला दिसेन तरी का, ते इतकी पोकळी आहे अंदर, ते खूप छोटे असतात. इथे दाखवण्यासाठी आपण मोठे दाखवतो, म्हणजे खूप सारी पोकळी जागा आहे अंदर. म्हणूनच तर बघा, पोकळी जागा असल्यामुळेच तर पुष्कळ असे अल्फा कण सरळ निघून गेले. बघा, पोकळी जागा आहे ना, मग ते काय करणार, पोकळी जागा आहे तर सरळ जाऊ शकतात.
त्यांना अडवणारा कोणी नाही, हे बघा सरळ चालले, हे सरळ चालले. जेव्हा बघा अल्फा कण पण धन प्रभारित असतात, म्हणून बघा हा पण धन प्रभारित केंद्रक आणि अल्फा कण पण धन प्रभारित. तर बघा जेव्हा हा अल्फा कण केंद्रकापाशी जातो तेव्हा हा एकमेकाला धक्का देतो, धन प्रभार एकमेकाला धक्का देतात, म्हणून अल्फा कण आपली दिशा बदलतो, बघा है का नाही. तर या प्रकारे रदरफोर्डने मग आपल्या प्रयोगापासून हे आपले मुख्य बिंदू ठेवले. बघा हे खूप महत्वाचे आहे मुलांनो, हे तुम्ही पण पुन्हा पुन्हा वाचा एक दोनदा, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, आता बघा काय झालं, तर बोरचा मॉडेल का बरा आला. आता रदरफोर्डने तर त्याचे मॉडेल दिलं होतं, अनुप्रारूप दिलं होतं, तर बोरची काय गरज पडली. तर बघा वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा कमी होते असा भौतिक शास्त्रातील एक नियम आहे, प्रस्थापित नियम आहे. म्हणजे बघा जो इलेक्ट्रॉन आहे हा परिभ्रमित करत आहे. तर बघा जेव्हा पण परिभ्रमण होईल कुठल्याही विद्युत प्रभारित वस्तूची, तर त्याची ऊर्जा कमी होईल. ऊर्जा कमी होईल तर काय होईल, तो थांबून जाईल काही वेळाने, त्याच्याकडे ऊर्जाच नाही राहील ना, ऊर्जा हळूहळू कमी होईल त्याची. असा हा एक नियम आहे, प्रस्थापित नियम आहे. तर आता काय दिक्कत झाली बघा, हा समजून एक अणू आहे, त्याच्या मधोमध एक केंद्रक आहे याच्या, आणि हा इलेक्ट्रॉन परिभ्रमण करून राहणार. ठीक आहे, तर बघा किरणोत्सारी अणू, जर हा इलेक्ट्रॉन जो आहे हा किरणोत्सारी नाही आहे, म्हणजे हा स्थिर आहे. म्हणजे बघा आपण हे आपल्या आपल्याकडे आपण जे साधारण वस्तू बघतो सगळे, ते सगळे स्थिर आहे, कोणीही गायब नाही होत, म्हणजे स्थिर आहे, जे आहे ते तिथेच राहते. ठीक आहे, म्हणजे ते स्थिर असतात सर्व. तसेच इलेक्ट्रॉन पण स्थिर आहे, किरणोत्सारी पदार्थ स्थिर नसतो, ते किरण सोडतात ना, जसं तो आपण मागे बघितलं रदरफोर्डच्या प्रयोगमध्ये, ते स्थिर नसतात. पण हा इलेक्ट्रॉन तर स्थिर आहे. पण बघा या नियमानुसार इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत आहे तर याची ऊर्जा कमी व्हायला पाहिजे, कारण की हा विद्युत प्रभारित आहे वस्तू पदार्थ, तर याची ऊर्जा कमी व्हायला पाहिजे आणि हा थांबायला पाहिजे काही वेळाने. पण याची तर ऊर्जा कमी होतच नाही ना, हा स्थिर आहे. जर याची ऊर्जा कमी झाली असती तर हा थांबून गेला असता आणि अणूची संरचनाच बिघडून गेली असती, पण असं काही होत नाही. हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह रदरफोर्डच्या प्रारूपावरती, असं का बरं. तर बघा तर ही एक त्रुटी आहे रदरफोर्ड प्रारूपची, जे मग नील्स बोरनी सोडवली. नील्स बोरचा आपण आता प्रारूप बघू, त्यांनी हे त्रुटी सोडवली. आता ते कसे सोडवली ते आपण पाहू. आता बघा बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप जे त्यांनी 1913 मध्ये दिले होते, तर त्यानुसार तीन बिंदू दिले आहेत, तीनही आपण बघू एक एक करून. अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. याचा अर्थ समजून घेऊ बघा. समजा हा एक अणू आहे, उदाहरणार्थ हा पूर्ण हे जे एन वाला जो वर्तुळ आहे तिथपर्यंत. तर बघा इथे काय आहे की समकेंद्री वर्तुळ, हे बघा हे समकेंद्री वर्तुळ आहे आणि केंद्र हा त्याच्या, केंद्र म्हणजे त्याच्या केंद्र, बरोबर. तर या वर्तुळांमध्ये जे समकेंद्री आहे, केंद्र कोणतं, जे केंद्रक आहे तेच त्याचं केंद्र, तर या वर्तुळांमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात, भ्रमण करतात, असे पहिलं बिंदू सांगतं बोरचे अणुप्रारूप मध्ये, बरोबर. आता दुसरं बघू, तर विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. बघा हे जे एक वर्तुळ आहे ही एक कक्षा, दुसरं वर्तुळ दुसरी कक्षा, तिसरं वर्तुळ तिसरी कक्षा, चौथं वर्तुळ चौथी कक्षा, हे KLMN त्या कक्षेचे नावे आहे, हे आपण समोर बघू. तर बघा हे काय म्हणतो की विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. आता बघा समजा आपल्याकडे 10 इलेक्ट्रॉन आहे, तर 10 पैकी किती कुठल्या कक्षेत राहील ते आपण समोर बघू. पण उदाहरणार्थ इथे 2 आहे समजा पहिल्या वाल्यात, आणि दुसऱ्यात 8 आहे, तिसरा चौथा खाली, त्यात काही नाही. तर जितके इलेक्ट्रॉन पहिल्यामध्ये असेल त्यांची ऊर्जा स्थिर राहील, म्हणजे ती बदलणार नाही वेळेनुसार, आणि जितके दुसऱ्यात असेल त्याची पण ऊर्जा स्थिर राहील. स्थिर म्हणजे कसं, 1 मध्ये जे इलेक्ट्रॉन आहे त्यांची ऊर्जा आणि 2 मध्ये जे इलेक्ट्रॉन आहे त्यांची ऊर्जा ही वेगवेगळी असेल, परंतु 1 मध्ये जितकेही इलेक्ट्रॉन आहे त्यांची ऊर्जा एकसारखी असेल. जसे 1 मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे तर त्या दोघांची पण ऊर्जा एकसारखी असेल आणि ती बदलणार नाही वेळेनुसार, ती स्थिर राहील. तसेच 2 मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे तर त्या 8ची पण ऊर्जा एकसारखी असेल आणि ते बदलणार नाही. हे झाले दुसरं, म्हणजे विशिष्ट कक्षेत
ऊर्जा स्थिर असेल इलेक्ट्रॉनची. तिसरं बघू, तिसरं मोठं आहे थोडं बघू. इलेक्ट्रॉनच्या आतील इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेर कक्षेत, ही आतील कक्षा म्हणजे पहिली जर आतील आहे तर दुसरी त्याच्या बाहेरील कक्षा, किंवा तिसरी पण त्याच्या बाहेर बघू. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना त्या कक्षांच्या ऊर्जामधील फरका इतकी ऊर्जेचे शोषण करतो, आणि तसेच बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना त्याच फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. बघा याचा काय अर्थ, की समजा एक इलेक्ट्रॉन दोन मधून चार मध्ये उडी मारली त्यांनी, म्हणजे आतून बाहेर गेला बघा, बरोबर. तर आतून बाहेर गेला तर त्या कक्षांच्या ऊर्जा मधील फरका इतकी ऊर्जा तो शोषण करेल, म्हणजे दोनची एक ऊर्जा असेल स्थिर ऊर्जा आहे दोनची, आणि चारची एक ऊर्जा असेल तर त्या दोघांच्या ऊर्जा मधील जो फरक येईल तितकी ऊर्जा तो शोषण करेल आतून बाहेर जाताना. शोषण म्हणजे आपल्या आत आणखी घेईल तो इलेक्ट्रॉन. दोन मधून चार मध्ये जायसाठी त्याला काय लागेल, ऊर्जा. तो ऊर्जा घेईल आणि दोन मधून चार मध्ये जाईल, आणि किती ऊर्जा, दोन आणि चार या कक्षेच्या ऊर्जेची फरक इतकी. त्याचप्रमाणे जर बाहेरून आतमध्ये जाईल तर तितकीच फरक इतकी ऊर्जा तो उत्सर्जित करेल बाहेर सोडेल. ठीक आहे, समजलं तुम्हाला. आतून बाहेर जाईल तर शोषण करेल, परंतु बाहेरून आत जाईल तर उत्सर्जित करेल. काय, त्या दोन कक्षांची ऊर्जा जी आहे त्यांचा फरक जितकी येईल तितकी ऊर्जा. समजलं. तर हे बोरचं स्थायी कक्षा अणुप्रारूप आहे, याचं नाव स्थायी कक्षा यामुळेच आहे की इथे कक्षाची ऊर्जा स्थायी असते. ठीक आहे, इथे तर आता आपला पाठ संपतो, पण त्या अगोदर तुम्हाला मी एक शब्दावली दिली आहे, हे वाचून घ्या. वाचून दाखवतो मी तुम्हाला तरी पण. कोन म्हणजे असतो अँगल, केंद्रकीय म्हणजे असतो सेंट्रल, कक्षा म्हणजे असतो ऑर्बिट, समकेंद्री म्हणजे असतो कॉन्सेंट्रिक, वर्तुळ म्हणजे सर्कल गोल, ऊर्जा म्हणजे एनर्जी, शोषण म्हणजे ऍब्झॉर्ब, शोषण करणे म्हणजे ऍब्झॉर्ब करणे, आणि उत्सर्जन करणे म्हणजे एमिट करणे बाहेर सोडणे. तर ही मराठी इंग्रजी शब्दावली आहे जे या पाठासाठी विशिष्ट आहे, म्हणजे कक्षा म्हणजे ऑर्बिट या पाठात होते, किंवा कक्षा म्हणजे वर्ग पण होते, क्लासरूम पण होते, परंतु या पाठानुसार कक्षा म्हणजे ऑर्बिट. ठीक आहे, तर मग भेटू आपण समोरच्या भागेत या पाठीचा, तोपर्यंत अभ्यास करा छान, आणि मग पुन्हा भेटू. धन्यवाद मित्रांनो.